मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र या यूट्यूब चॅनलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते मनी जय दाटले या आपल्या कार्यक्रमात. काही दिवसांपूर्वी मी रेडिओवरती एक गोष्ट ऐकली होती. नात्यातला अत्यंत मोलाचा आणि हळूवार पदर उलगडणारी ही गोष्ट मला शेअर करावीशी वाटते. त्यातला विस्तार थोडासा बदलला आहे पण मूळ गाभा मात्र तोच आहे. मीरा ही नोकरीनिमित्त शहरात राहते आणि तिचे आईबाबा दुसऱ्या गावात राहतात. तिची गोष्ट ऐकूया तिच्याकडूनच. कालच रजेसाठी अर्ज केला आणि ट्रेनमध्ये बसून बाबांना भेटायला निघाले. आई गेली तेव्हा अगदी धावत पळत जाऊन आले होते. आता थोडंसं निवांत राहूया. सामान घेऊन दारातून उतरतीये तोच बाबा दिसले. थोडे थकलेले पण शांत वाटतायत. घरी गेल्यावर फ्रेश होऊन जेवण केलं आणि खोलीत जाऊन झोपले. आईच्या आठवणीत कधी झोप लागली कळलं देखील नाही. संध्याकाळी बाबांनी हाक मारल्यावर जाग आली. घरभर कॉफीचा वास दरवळत होता. मी चमकलेच. कॉफी तर आईला प्रिय आणि बाबांना चहा. सुरुवातीला त्यावरून दोघंही खूप भांडली होती. शेवटी या वादावर बाबांनी तोडगा काढला की सकाळी दोघंही चहा घेतील आणि संध्याकाळी कॉफी. बाबांनी नीट राखलेली बाग बघताना पुन्हा एकदा कोड्यात पडले. बाबांना तर सिनेमा बघायचं वेड आणि आईला बागेचं. आणि यावरून माझ्यासमोरच दोघातही वादावादी. शेवटी एका रविवारी सिनेमा आणि एका रविवारी बागकाम असा करार झाला. आज आई नाही आहे तरी बाबा कॉफी का पितायत आणि बाग एवढी का छान राखतायत. मी तर आईबाबांना सारखं भांडतानाच बघायची आणि मला सगळ्यांचाच खूप राग यायचा. इतरांचे आईबाबा किती प्रेमाने एकमेकांशी बोलतात आणि माझे ते मात्र सारखे भांडतात. बरं, ही भांडणं किती साध्या साध्या गोष्टींबद्दल. आईला पिवळा रंग आवडायचा तर बाबांना गुलाबी. बाबांना शांतता हवी तर आईला बोलायला लागायचं. एकमत कधीच नाही. इतका विरुद्ध स्वभाव. मग यांनी लग्नच का केलं एकमेकांशी. शेवटी मी विचारलंच, बाबा आता तर आई नाही आहे तरी तिच्या आवडीनिवडी इतक्या का जपताय. बाबा म्हणाले, तसं नाही बेटा, ऐक, मी तुझ्या आईला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा तिच्या डोळ्यात मला एक खोडकर आणि खट्याळ मूल दिसलं. तिच्या निष्पाप चेहऱ्यावरचे अवखळ भाव मला मोहवून गेले. आमचं लग्न ठरलं त्याच क्षणी मी ठरवलं की तिच्यातलं ते जे हट्टी खोडकर मूल आहे ना ते अजिबात हरवू द्यायचं नाही. तिचा नवरा म्हणून मी तिच्यावर प्रेमानं किंवा रागानं माझ्या आवडीनिवडी लादल्या असत्या आणि तिनं त्या स्वीकारल्या देखील असत्या. पण मग तिच्यातली ती बंडखोर आणि खोडकर वृत्ती हळूहळू नाहीशी झाली असती. तिने स्वतःचे आचार विचार आवडीनिवडी माझ्यामध्ये समर्पित केल्या असत्या. तिला विरोध केला की ती हट्टाला पेटते हे मी जाणलं होतं आणि म्हणूनच अनेक गोष्टीत मी तिला हटकायचो भांडायचो आणि शेवट छानशा समजोत्यानं व्हायचा. तिच्यातलं ते खोडकर मूल मी शेवटपर्यंत जपलं याचं मला खूप समाधान आहे. शिवाय त्यामुळेच आम्हाला जगण्यातले वेगवेगळे रंग अनुभवता आले. चहा आणि कॉफी या दोन्हीची लज्जत चाखता आली. आम्ही एकमेकांसारखे झालो असतो तर आयुष्य फार एकसुरी आणि एकांगी झालं असतं. ती या घरात स्वतःचं एक जग घेऊन आली होती आणि जातानाही ते तिच्या बरोबरच होतं. मी बाबांना घट्ट मिठी मारली आणि ते मला थोपटत राहिले. मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट किंवा ही घटना तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि या गोष्टीबद्दलच्या तुमच्या भावना तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि आता निरोप घेऊया. जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचं मस्त रहा. नमस्कार.